पुण्यामध्ये पेट्रोल टाकून जाळण्यात आलेल्या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. ससून रुग्णालयात त्याच्यावरती उपचार सुरू होते. दरम्यान 17 वर्षांच्या मुलाला जिवंत जाळल्याप्रकरणी 3 आरोपींना अटक करण्यात आली होती. इब्राहिम शेख, इम्रान आणि जुबेर तांबोळी ह्या 2 सख्ख्या भावांना पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. एका आरोपीला यापूर्वी जेरबंद करण्यात आलं होतं. किरकोळ कारणावरून 6 ते 7 जणांच्या टोळक्यानं सावंत राठोड ह्याला दारू आणि पेट्रोल पाजून पेट्रोल टाकून पेटवून दिलं होतं. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार हा मुलगा एका टेम्पोजवळ लघुशंका करत होता आणि तो बॅटरी चोरत असल्याचा ह्यांना संशय आला आणि त्यांनी त्याला जाळलं. त्यानंतर तो मुलगा स्वतःच पोलीस स्टेशनला गेला आणि पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल केलं. मात्र अखेर त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचं समोर येत आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.